या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आणि प्रत्येक माझा मुस्लिम बांधव जो मला खूप मानला जायला बघतो, माझे सिद्धेश्वर टेकडी म्हणा, मुलावर टेकडी म्हणा, लक्ष्मी मार्केट म्हणा, नई जिंदगी भाग म्हणा। उसके लिए मुस्लिम को अपनी तरफ खींचने के लिए पहना है ऐसा कहा जाए। आणि देवाची तर इच्छा असेल तर माझ्या पूर्ण मुस्लिम बांधवाची, मनाच्या अनेक लोकांची तर इच्छा असेल तर भविष्य काळामध्ये मी आमदारकीला थांबले तरी त्यांचाही पूर्णपणे मला सपोर्ट राहायला बघेल। क्या आमदारकीला रुकेंगी फुलारे मॅडम? अभी कौन सा पक्ष इलेक्शन में आप चुनेंगी? कौन से पक्ष से आप नगर सेवक का चुनाव लड़ेंगी या आमदार का चुनाव? क्या कुछ प्लान है राजनीति को लेकर? अजून तर आपण बघितलं की मी गेले 3-4 वर्ष झाले की काँग्रेस पक्ष सोडले, कारण ज्या ठिकाणी जनतेचे कामच होत नव्हते त्यावेळेस मी काम करताना अनेक तर मला अडथळा येत असताना मी जनतेसाठी पक्ष बाजूला फेकलेला आहे। आणि प्रत्येक माझा मुस्लिम बांधव जो मला खूप मानला जायला बघतो, माझे सिद्धेश्वर टेकडी म्हणा, मुलावर टेकडी म्हणा, लक्ष्मी मार्केट म्हणा, नई जिंदगी भाग म्हणा, अनेक माध्यमातून जो सोलापूर शहरामधला जेवढा माझा मुस्लिम बांधव आहेत त्यांनी मला खूप बोलून सनी त्यांचा मान सन्मान सत्कार वगैरे माझ्या अनेक माध्यमातून केलेला आहे। आणि हा सुद्धा तुम्ही एक मला सत्कार म्हणून केलेला आहे, कारण मला खूप मोठी आवड असल्यासारखे। आणि असं नाही की मॅडम आमदारकीला थांबणार आहेत, मॅडम नगरसेवकसाठी थांबणार आहेत म्हणून हे करण्यासाठी, याचा काही हेतू नाही आहे। कारण की मी एक दाखवून दिले की एक हिंदू महिला असून सनी मुस्लिम सणाचा सुद्धा जो मखमली जो आहे मी ओढलेला आहे डोक्यावर, ह्याच्यामध्ये कुठं तर घाणेरडं राजकारण थांबलं पाहिजे म्हणून हे लोकांना संदेश देण्यासाठी मी हा मखमली डोक्यावर घेतलेला आहे। जैसा की आपने भी कहा कि सोलापूर जो मध्य है वो मुस्लिम बहु इलाका है, जहां पर मुस्लिम की वोट ज्यादा है, उसको लेकर ऐसी चर्चा हो रही है कि मैडम मुस्लिम वोट बैंक को यूज करना चाहती है, अभी मैडम आमदार के लिए आमदार इलेक्शन के लिए रुकेगी, उसके लिए मुस्लिम को अपनी तरफ खींचने के लिए पहना है ऐसा कहा जा रहा है। भविष्य काळामध्ये खरं तर मी खूप मोठे काम केले तुम्हाला ही माहितीच आहे, आणि देवाची तर इच्छा असेल तर माझ्या पूर्ण मुस्लिम बांधवाची, मनाच्या अनेक लोकांची तर इच्छा असेल तर भविष्य काळामध्ये मी आमदारकीला थांबले तर त्यांचाही पूर्णपणे मला सपोर्ट राहायला बघेल। आणि देवाच्या कृपेने तर मी आमदार झाले तर ज्या काही समस्या आहेत सोलापूर शहराच्या, मना ज्या महिलांचा जो रोजगार वगैरे असल्यासारखे अनेक माध्यमातून जे लोकांनी खोटे आश्वासन देऊन सनी जे वोट वगैरे घ्यायला बघतात त्या पद्धतीने कुठं थांबलं पाहिजे। ज्या काही आहे की मुस्लिम बांधवावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्यांना अनेकदा त्यांना जे बाहेर देशी जायला राहायला बघतात त्या लोकांचे पासपोर्ट वेळेवर तयार होत नव्हते, त्या लोकांनी जो हा राग इतर पक्षावर व्यक्त करून सनी जे बाजूला सरकलेले आहेत, आणि त्या माध्यमातून जे मी मुस्लिम कब्रस्तानचे काम केले त्यामुळे माझ्या पाठीशी खूप मोठा मुस्लिम बांधव मुस्लिम समाज असल्यासारखं आहे। सोलापूर शहरामध्येच नाही इतर राज्यामधून सुद्धा खूप माझं कौतुक व्हायला बघतं कामाची पावती, आणि ज्या ठिकाणी आपलं काम क्लिअर असलं तर लोकही आपल्या पाठीशी राहायला बघतात। आणि ह्याच्यामध्ये असं नाही की आपण मुस्लिम बांधवांचा मखमला ओढला म्हणून सनी असं नाही, जे मनापासून जे आपल्याला मानायला बघतात मी त्यांचे खरं तर खूप खूप मनापासून ऋणी असल्यासारखे। आणि जे काय लोकांना मनामध्ये जे लोकांना यायला बघतात ते पुढे बघतेलच। क्या आमदारकीला रुकेंगी फुलारे मॅडम? देखेंगे तभी रुकेंगे। लेकिन अभी आप थोड़ा सा कांग्रेस से नाराज होती हुई नजर आ रही है, अभी कौन सा पक्ष इलेक्शन में आप चुनेंगी? कौन से पक्ष से आप नगर सेवक का चुनाव लड़ेंगी या आमदार का चुनाव? क्या कुछ प्लान है राजनीति को लेकर? अजून तर आपण बघितलं की मी गेले 3-4 वर्ष झाले की काँग्रेस पक्ष सोडले, कारण ज्या ठिकाणी जनतेचे कामच होत नव्हते त्यावेळेस मी काम करताना अनेक तर मला अडथळा येत असताना मी जनतेसाठी पक्ष बाजूला फेकलेला आहे। आणि त्या माध्यमातून जे मी आज पक्षापासून बाजूला झाले म्हणून आज सोलापूर शहरामध्ये अनेक कब्रस्तान म्हणा जे प्रभागाचा जो विकास आहे अनेक माध्यमातून प्रत्येक ठिकाणी मला लोक बाहेर सुद्धा गावी बोलवायला बघतात की जे काय मी माझ्या कामाच्या जोरावर आम्ही काम करत आलेलो आहे, लोकांचं मनामध्ये एकच निर्माण व्हायला बघते की फुलारे मॅडम कुठला जात धर्म न बघता ह्या प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीला जायला बघतात। त्या माध्यमातून भविष्य काळामध्ये मी अजून तर ठरवलं नाही की मी कुठल्या पक्षामधनं जाणार काय जाणार, वेळ आल्यानंतर आपण सांगूया। आणि त्यावेळेस माझे सर्व मुस्लिम बांधव सुद्धा मला बघतात की मॅडम तुम्ही जिथं तिथं आम्ही, कारण
जुमी काम करायला बघता आणि कुठलेही काम जे नाही व्हायचे ते मॅडम करायला बघतात. म्हणून अनेक लोकांनी मला खूप मोठं त्यांचं सहकार्य असल्यासारखं काय नाही, खरं तर माझं श्रेय नाही माझ्या लोकांचं श्रेय असल्यासारखं काय. अनेक जे मार्केटला सुद्धा खूप मोठ्या समस्या आलेल्या होत्या त्या ठिकाणी त्या लोकांचं काम सुद्धा मी थांबवलेलं आहे आणि अनेक माध्यमातून कामं करून दिली आहेत आणि असेच मी काम करत गेलेली आहे. मॅडम, जो लोक दो जातियों के बीच में दूरियां पैदा करने का काम करते हैं, हिंदू मुस्लिम में झगड़ा लगाने का काम करते हैं, उनको लिए क्या कहना चाहेंगे? उनको भी समझना चाहिए कि ऐसा बात आप कितनी भी गलत करें तो नहीं रुकने वाले लोग, हम एक है एक ही रहेंगे, हम हमारा खून एक है, हम लोग सब है आणि आपण प्रत्येक ठिकाणी जे आपण एकमेकांच्या ज्यावेळेस आपल्या तर अंत व्हायला बघतो त्यावेळेस आपले कुटुंबातले न राहता शेजार पाजार राहायला बघतात. त्यामुळे आपण सर्व जाती धर्म एकत्र असल्यासारखं आणि ह्याच्यामध्ये जे स्टंचबाजी म्हणा जे जातीभेद जर निर्माण करायला बघतात त्यांनी दूर आटलं पाहिजे. कारण की अनेकदा खूप मोठं सोलापूर शहरामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा असेच भोंग्यावरनं ह्याच्यावरनं खूप मोठं राजकारण केलं, पण आपला मुस्लिम समाज हिंदू समाज शांत असल्यासारखा आहे. त्यांनी कुणाच्याही भोळी न पडता ते चांगले शांत सबरतेने आपलं सोलापूर शहर राहिलेलं आणि अनेक राज्यामध्ये सुद्धा असं शांतता लोकांनी घ्यायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता रमजान सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये चालू व्हायला बघतं, आता इफ्तार पार्टी म्हणा रोजे म्हणा चालू व्हायला बघतात. त्या माध्यमातून माझ्या एकच माता बहिणींना मुस्लिमच्या आणि माझ्या मुस्लिम बांधवांना एकच विनंती करायची की आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, जास्त करून आपल्या सेहतची काळजी घ्या आणि जेवढे आपल्याला रोजे झेपायला बघतात तुम्ही तेवढे करा, जास्त न जीवाची परवा जीवाला जास्त धोका न डालता आपण चांगल्या पद्धतीने उपास वगैरे करत जावा आणि जे काही देवाला तुम्ही दुवा मागचाल आपलं सोलापूर शहर चांगलं सबरतेने राहू द्या एकता राहू द्या अशा माध्यमातून तुम्ही अल्लाह ताला दुवा करा. आणि आम्ही सुद्धा आमच्या जे काही देवांकडे आम्ही मागायला बघतो की आपण सगळे एक असल्यासारखे आहेत, म्हणून मी अशी अपेक्षा करते की आपण सर्व एक असल्यासारखे. येथे नगरसेविका जॉन श्रीदेवी फुलाडे मॅडम जिन्होंने जो मुस्लिम महिलाओं की तरह उन्होंने हिजाब डालकर देशवासियों को सोलापुर वासियों को पवित्र रमजान की मुबारकबाद दी थी, उसका क्या कुछ उद्देश्य था उन्होंने हमें खुलकर बताया है? हम यही रुकते हैं. लोक प्रधान न्यूज चैनल से मैनुद्दीन नदाब, मेरे साथ कैमरामैन माजिद शेख. मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेले सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडे मियां स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडे मियां चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पता हॉटेल बडे मियां विजापूर बेस सोलापूर.